आधीच अवकाळी पाऊस त्याचबरोबर बाजारात आपल्या पिकाला भाव मिळत नसल्यामुळं शेतकरी मिठाकुटीस आलेला असताना आता तोट्यांचं संकट देखील शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे. शिरपूर तालुक्यातील आरतीतील शेतकरी सुभाष हरी बडगुजर यांच्या शहादा शिरपूर रस्त्यावरील शेतात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून कापूस लंपास केला आहे. सुभाष बडगुजर हे शेतकरी नेहमीप्रमाणे गावाजवळच असलेल्या शहादा रस्त्यावर शेतात झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या चार जणांनी पलंगाजवळ येऊन पोटाला चाकू लावत व जागेवरून हलू नका नाहीतर चाकूने बोचकून देऊ अशी धमकी देत शेतकऱ्याचा 10 ते 12 क्विंटल कापूस वाहनामध्ये भरून पोबरा केला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन या संपूर्ण कापूस चोरीचा पंचनामा केला आहे. मी रात्री शेतात झोपलेलो गोडाऊन आहे, आमचं जाळी मारलेलं आहे, तिथं कापूस भरलेला आहे. त्यानंतर 1 वाजेला 4 लोक आले तोंड बांधलो, नंतर मला दाबून धरलं, एकाने तंगळ्या बांधल्या, हात बांधल्या आणि परत इंजेक्शन टोचलं, पण ते माझ्या शरीरात इंजेक्शन गेलं नाही 3 ड्रेस असल्यामुळे. परत त्यांनी मग 2 वाजेला मोबाईल बोलला, 2 बजे असं त्यांनी ऐकलं, एक जणी मंजुगी पटेल होतो तसं मग 3 जणीसनी जाई बी थोडीस कम्प्लीट केलेलं होतं. मग फोन मारावा ते 2 वाजेला गाडीवर येतेस मी भरायला लागणार, मग 1/2 तास मग मग काही राहणार नाही, मग मर जासू एम बाई तू मार. मग लगेच उठेस आणि खाटवरतून पाय लावून हात बांधले, समज ते पुढे फाटूक होतं, ते फाटूकली ते लॉक कर दिलं होतं फाटूक, मग अटके घेऊ मला हात बांधले मी ते लॉक कटावून आणि त्यानं मग लगेच तो जोगी होता, लगेच मागे फिरी होणार मला धरत आणि बोस काय मग मी 1 आराधीनी एकदम क्लिअर निघणी मी भुंड होतो दरवाजाला तर वय पवन म्हणे सनी जागले म्हणा पवन म्हणतो असं आरे मारताच तो बाहेर निघणार म्हणणं तर अहो मागे सुटणार ना याने तोंड डाबू म्हणून म्हणे सर मी असाच कर मग आवाजच निघेने म्हणा लगेच 3 होतात ना त्या परत दाखव त्या कपाशींकडे त्या उन्हात मग 2 जणी कंबर धर 1 जण नाकवर बुक्की मारणार आणि मला फेटा बांधलेला होता जरा का शाल ना ती शाल सोडीस आणि तो हातर मारणार इशारा होता ना कोयता बी होता का ना आत मग अहो बाहेर जागल्या उठणार याने तिथं आराय ठोकी देणार एक म्हणत तो बोलू देत नाही पण तो साहेब ना मोक्या होता ना तोंडले लगेच काठावडी होणार तसे पैक्यात मग त्या आमचा माल कमीत कमी 10-12 क्विंटल भरला असेल त्यांनी. शेती साहित्य व शेतीमालाची चोरी होत असल्यानं शेतकरी आता पूर्णतः भयभीत झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानं वेळीच या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील या शेतकऱ्यांना केली आहे. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.